स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा, मस्त राहा. तर आज चालू आहे माझी तयारी. सारण गॅदरिंग मध्ये सारणी भाग घेतला आहे. आता कॉस्ट्युम आणायला गेलाय तो बनणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर त्याच्या कॉस्ट्युमच्या साठी बाहेर गेलाय तो. आता बघू, कॉस्ट्युम मिळालं नाही तर दुसऱ्या वेळेवर कॅरेक्टर तयार करावं लागेल. आणि वेळेवर सगळं ठरवलं त्याने, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला माझा. तर आज मी करणार आहे एक रेसिपी तुम्हाला मस्त दाखवणार. आज करणार अंडा करी. आता मला बरेच जण म्हणतात, ताई तुम्ही अंडा करी कधी नेहमी करता, दाखवत नाही. म्हटलं चला आज दाखवून द्या. आणि आज मी माझ्या ज्या नेहमीच्या भांड्यात करते ते दाखवते तुम्हाला, कोणत्या भांड्यामधले अंडा करी. खूप छान लागते चवीला अंडा करी. तर याच्यात अंडा करी करताना आपल्या भाजीला असं जळले नाही पाहिजे आतमधून. तर त्यामुळं मी काय करते, तर बघा, याच्यातली भाजी खूप छान लागते. मसाले वांगे म्हणा किंवा अंडा करी म्हणा, चिकन म्हणा, बिर्याणी सुद्धा याच्यात खूप छान होते. मी जसा जसा वेळ मिळेल तस तसं याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं, कारण का आपल्या कुकरमधलं टेम्परेचर आणि ह्याच्यातलं टेम्परेचरमध्ये फरक असतं, त्यामुळं ते करताना तेवढी तुम्ही हे करायची, नाहीतर भाजी जळते, आपली करपून जाते. तर मातीच्या भांड्यातलं टेम्परेचर कमी जास्त करत राहावं लागतं, तेव्हा ती भाजी चांगली लागते. कारण का याला गरम व्हायला मातीच्या भांड्याला थोडा वेळ लागतं, जाड असतं हे, त्यामुळं. तर हे बघा, आता तर याच्यात करणार अंडा करी. तर आपला मसाला जो आहे, मसाला तूच, कांदे, खोबरं, तेजपान, खसखस, हा मसाला जो आहे तो पटकन मी तयार करते. आणि फोडणी करताना तुम्हाला दाखवते मी कशी कशी प्रिपरेशन करून ठेवते, जेव्हा याच्यात भाजी करायच्या वेळेस काय टेम्परेचर ठेवते मी. नाहीतर दोन वेळा असं झालं होतं माझं की भाजी थोडी जळल्यासारखी झाली होती, त्यामुळे मला समजलं याच्यावर कसं टेम्परेचर ठेवून स्वयंपाक करावा लागतं मातीच्या भांड्यामध्ये. तर चला आता पटकन मी तयारी करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर आता अंडा करी करायसाठी लागणारं साहित्य, आता मी याच्यावर प्लेटसुद्धा मातीच्या भांड्याचीच आहे. तर हे कसुरी मेथी, तेजपान आतमध्ये आहे, आणि लसूण अद्रकचा पिसा ठेचून केलेला आहे मिक्सरमधला, नाही ठेचून केलेला, छान लागतं एकदम. आणि हा पेस्ट आहे खसखस, कांदा, दोन मोठे कांदे घेतले, खसखस घेतलं थोडं दोन चम्मच छोटेवाले, आणि खोबरं याची पेस्ट आहे, आणि हे लसूण अद्रकची पेस्ट आहे. तर आता हे सगळं, आणि हा गरम मसाला, जसा पाटोडीच्या भाजीसाठी हा मसाला वापरतो मी, तो गरम मसाला जो आपण मटणासाठी वापरतो सगळ्या भाजी, तो गरम मसाला बस. आणि हे अंडे. तर आता आपलं भांडं आपण पहिले गरम करू. एकदम थंड याच्यात तुम्ही तेल टाकू नका, थोडंसं गरम होऊ द्यायचं आपल्याला भांडं मातीचं. आणि थोडं गरम झालं का मग आपल्याला तेल टाकायचं आहे, नाहीतर मग ते बरोबर मसाला होत नाही, चिपकल्यासारखा होतो. माझ्याच्यानी झालं आहे तसं म्हणून तुम्हाला सांगत आहे. तर चला आता याच्यात तेल टाकू आपण, थोडंसं भांडं गरम झालं की. तर बघा, आतमध्ये थोडंसं आता गरम झालं आहे भांडं. तेल टाकत आहे मी कमीत कमी दोन चम्मच. तर आता तेल गरम झालं आहे आपलं, आता टाकू आपण याच्यात मसाला जो मी रेडी केला होता पहिलेच. सगळं रेडी असलं आणि जवळ असलं तर विसरत नाही काही टाकायचं, म्हणून सगळं आजूबाजूलाच ठेवलं होतं मी सगळं. तर इथं आपला मसाला जो तयार केला होता तो टाकत आहे याच्यामध्ये. मी सांगितलं आहे काय काय टाकलं आहे, तर तो होऊ दिला मी 5 मिनटं. त्याच्यानंतर मग मी लसूण अद्रकची पेस्ट टाकली आहे आणि ते मिक्स, ते चांगलं होऊ दिला 2 मिनटं मिक्स, आणि त्याच्यानंतर तेजपान टाकलं. आता मी फास्ट याच्यासाठी दाखवत आहे, खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून दाखवत आहे फास्ट. तर आता त्याच्यात काय टाकायचं, तुम्हाला हळद 2 चम्मच, तिखट टाकलं, धने पावडर टाकलं, आणि गरम मसाला हा मी सध्या नाही टाकला, नंतर टाकते. तर आता थोडासा मसाला आपला छान 10 मिनटं झाला होता, त्याच्यानंतर तो बाकीचा तिखट, हळद आणि धने मसाला मी याच्यामध्ये टाकला आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे, आणि थोडं तेल सुटल्यानंतर याच्यात गरम मसाला टाकायचा आपल्याला. तर आता तेल सुटलं आहे, याच्यात टाकलं मी गरम मसाला, आणि गरम मसाला टाकल्यावर इतका मस्त सेंट येतो त्यानं भाजीच्या फोडणीचा, खूप भारी. आणि मातीच्या भांड्यात खूप मस्त लागते. आता थोडंसं टाकायचं आपल्याला याच्यामध्ये पाणी, आणि थोडंसं अजून पाणी टाकलं म्हणजे थोडं तेल सुटल्यासारखं होतं. आणि अजून 5 मिनटं असं करायचं आहे. मी पुन्हा सांगते, मी फास्ट करून दाखवते तुम्हाला, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. आता टाकायचे अंडे. अंड्याला मी माचीच्या काळीने किंवा कशाने एक छान अशी होल करायची, आणि मग त्याच्यात टाकायचं, जेणेकरून रस्सा छान त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो. वरून टाकली मी कसुरी मेथी, आणि छान आता मिक्स करते मी. अंड्याला पूर्ण लागलं पाहिजे. त्याच्यानंतर मी गरम पाणी केलं होतं ते अंड्यामध्ये. गरम पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये आता वरून मी मीठ टाकलं, आणि आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून
याला पॅक करून घ्यायचा, जेणेकरून पूर्ण पॅक करायचं. आता मी इथं कणकीचा गोळ्याने पूर्ण पॅक केलं आणि आता झाले आपल्याला 10 मिनटं. 10 मिनटानं झाल्यानंतर आपली भाजी बघा तुम्हाला कशी दिसत असेल. पहिले मी ते पॅक करून घेतलं होतं, 10 मिनटं छान होऊ दिली, कमी याच्यावरच ठेवलं मी भाजी, फुल याच्यावर केली नाही. आणि आपले अंडे पण छान झाले आणि भाजी पण मस्त झाली. आणि खरंच पोरांना खूप आवडली ती भाजी. जरा पद्धत थोडीशी वेगळी पण, आणि बघा ग्रेव्ही किती भारी दिसत आहे, भाजी किती मस्त झाली, नक्की करून बघा. तर भाजीला ग्रेव्ही पण मस्त आली आणि हे भाजी 3 जणांची होती त्यामुळे जास्त नव्हती. तर बघितली तुम्ही आपली अंडा करी कशी केली मी तर, आणि मातीच्या भांड्यातली खरंच भाजीची खूप मस्त चव लागते. नक्की ट्राय कराल घरी असेल तर, आपल्या तब्येतीसाठी पण चांगलं राहते. हप्त्यातून 1-2 वेळा तरी करून बघा, चांगलं वाटतं. आता इथे चूल नाही म्हणून तर गावाला पण आहे मातीची भांडी, आम्ही चुलीवर कधी करायचं असतात तिथे गावाला पण करतात मोठ्या ताई, छान मस्त त्याच्यावर भाकरी मांडे पण करतात त्या चुलीवर, ते पण खूप भारी लागतात. तर आपलं आता सगळं गॅस बघा क्लीन झाला आहे, सगळं आता व्यवस्थित झालं आहे. तर आता सानन तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरच्या वेशामध्ये तुम्हाला सांगितलं कॉस्ट्युम मिळाला नाही त्याचा, गेले होते आणायला. तर मग घरीच जो कोट होता त्याचाच कॉस्ट्युम तयार, त्याचाच मी ड्रेस त्याला हे करायला वेअर करायला लावला आणि मग तोच घालून तो शाळेमध्ये गेला. तर तुम्हाला दाखवते त्याची वेशभूषा आणि कसा दिसत होतो त्या रोलमध्ये. तर बघा असा होता त्याची वेशभूषा. आणि हा माय नेम इज सानन सुमतीन गवई, आय स्टडी इन क्लास 6th. माय स्कूल नेम इज सदन पॉइंट हायस्कूल. माय रोल इज कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आय वॉज बॉर्न ऑन 14th April 1891. माय मदर नेम इज भीमाबाई. माय फादर नेम इज रामजी मारुजी सकपाल. आय वॉज फर्स्ट लॉ मिनिस्टर ऑफ इंडिपेंडंट इंडिया. लाईफ शुड बी रेदर दॅन लॉंग. आय एम भीमराव रामजी आंबेडकर. बघितलं त्याचा ड्रेस कसा दिसत होता नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय भीम जय शिवराय आणि बाय बाय.